महोत्सव या निमित्ताने आपण पाच दिवसाचा कार्यक्रम इथे आयोजित करावं आणि या पाच दिवसामध्ये या संपूर्ण तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील लोक इथे येतील आणि या निमित्ताने जसं आज चिमूरला घोडा यात्रा प्रस प्रसिद्ध झालेली आहे आज नागबीडपासून तर सिंधेवाईपर्यंतचे आणि चंद्रपूरचे आणि कुठले कुठले लोक घोडायात्रेला येतात तशीच यात्रेचं स्वरूप या, या, या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्राप्त होईल बंटी भाऊ आपण इथे नागबीडला सगळ्यांना आपण नाते गोते खूप जोडलेले आहेत पंजाब काकाजी आहेत गुलजार काकाजी आहेत जम हमीद लांबट काकाजी आहेत हनीप काकाजी आहेत इथे आपण सगळे काकाजींचे नाते जोडलेले आहे मी चिमूरला बघतो आपण तिथे दीपक मामाजी आहेत तिथे सगळे मामाजी आहेत या मामाजी आणि काकाजींच्या या दोन्ही तालुक्यांमध्ये आपण विकासाची गंगा आणलेली आहे पण त्या मामाजींचा जोर मात्र आपल्यावर जास्त पडतो आम्ही काकाजी काही प्रमाणात कमी पडतो आणि या मामाजींच्या जोरामुळे आपण चिमूरला फार मोठं विकसित केलेलं आहे चिमूर तालुक्यामध्ये विकासाची अनेक कामं सुरू आहेत हे मामाजी लोकं आपल्याला मामा बनवतात आम्हालाही मामा बनवतात आणि आम्हाला मात्र बाजूला ठेवतात आपण या परिसरामध्ये आता मात्र कामाला विकासाच्या कामाला खऱ्या अर्थाने हात घातला असं मला वाटतं या वर्षी मी बघतो आहे हा रस्ता मी त्या दिवशी उल्लेख केला मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा रस्ता इतक्या लवकर स्वप्नासारखं पूर्ण होईल पण आपण भूमिपूजन केलं आणि त्यात अनेक अडचणी आल्या आपण बरेचदा चर्चा करताना सांगितल्या पण आपण दम घेतला नाही तो रस्ता पूर्ण आपण करून दाखवला मला शंभर टक्के खात्री होती की हा रस्ता महाशिवरात्रीपर्यंत होऊ शकत नाही पण शंभर टक्के आपण तो रस्ता पूर्ण करून दाखवला आणि आज आपण जो बाजार चौकापासून राम मंदिरपासून इथपर्यंत अतिशय चांगला रस्ता जो बघतो आहे तो बंडीभ आपल्या प्रयत्नांमुळे झालेला आहे निश्चितपणे आपण विकासाला हात लावलेला आहे चिमूरमध्ये मोठी मोठी कामं आपण जशी केली तशी नागभेलाही आपण सुरू केले आहेत आपण पाणीपुरणा योजना आणलेली आहे आपण बसस्टँडचं काम आता लगेच सुरू करणार काही दिवसांनी अशी मला खात्री आहे ते जरी थांबलेलं दिसत असलं तरी काही अडचणी होत्या त्याच्यात पण आपण त्या अडचणी दूर केलेल्या आहेत आणि काही दिवसांनी तेही सुरू होईल अशी मला खात्री आहे ही मोठी मोठी कामं जी आहेत ती कामं एक आमदार म्हणून आपल्यालाच करावी लागणारी आहेत तालुक्यातली ही मोठी मोठी जी कामं असतात ती एक आमदार म्हणून आपल्याच करावी लागणार आहेत पण आमचं जे गाव आहे ते अजूनही आम्हाला खेड्यासारखं वाटतं आपण नगरपरिषद याला घोषित केलं पाच वर्षापूर्वी याला नगरपरिषद म्हणून दिलं नगरपरिषदला पहिली नगरपरिषद पाच वर्ष इथं लागलेली आहे पाच वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे पण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने विकास दिसावा त्या पद्धतीने आमच्या डोळ्यासमोर तो भरत नाही आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की या पलीकडे नगरपरिषदकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे नगर परिषदेचा विकास झालेला आहे निश्चितपणे नगर परिषदेच्या कामाला सुरुवात झालेली आहे काही कामं झालेली आहेत काही कामं अपूर्ण आहेत काही कामं सुरू आहेत पण या विकासाच्या कामामध्ये हा खंड पडायला नको राजकारणाचं राजकारण होत असतं अनेक पक्षांच्या निवडणुका होत असतात त्यात लोक वेगळ्या वेगळ्या विचारसरणीशी निवडून येतात आणि त्यांचं राजकारण सुरू असतं पण नागबीडच्या विकासासाठी आम्ही कधी राजकारण आपल्यासोबत केलेलं नाही आहे व माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत आमच्या अनेक लोक आमच्या विचारसरणीशी इथे उपस्थित आहेत आम्ही कधी राजकारणाची भाषा आपल्याशी बोललेलो नाही आहे पण विकास कामासाठी मात्र आपण जे काम करता त्यामध्ये निश्चितपणे आम्ही आमच्या पाठी आपल्या पाठीशी आहोत आणि त्यामुळे नगर परिषदकडेही आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे असं मला या निमित्ताने आपल्याला विनंती करावीशी वाटते बंटी भाऊ निश्चितपणे महाशिवरात्री उत्सवाला आपण जे महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे ते वाखाण्याजोगं आहे या परिसरामध्ये फक्त स्मशानभूमी होती एक काळ असा होता की रात्री इथे यायला भीती वाटत होती कोणी रात्री एकटा यायला इथे धजत नव्हता लाईटची अपुरी व्यवस्था कधी लाईट जाणार माहिती नाही आणि त्यामुळे इथे जरी बेघर वस्ती हळूहळू वसायला लागली होती तरी या परिसरामध्ये मात्र लोक याला घाबरत होते या, या परिसरामध्ये अशा प्रकारचं सौंदर्यीकरण होईल असं स्वप्नातही विचारायला नव्हता आपण इथे ग्राउंड डेव्हलप केलं आज सकाळी किंवा संध्याकाळी आपण जर तिथे जाऊन बघितलं तर शेकडो लोकं युवा वर्ग तिथे येतात तिथे वॉकिंग करायला येतात तिथे व्यायाम करायला येतात आणि त्या उद्यानामध्ये लोक फिरण्याकरता येत असतात मोकळ्या हवेस तिथे ते आस्वाद घेत असतात हे सगळं जे घडून आलेलं आहे हे कुठेही खंड न पडतात थांबायला नको या विकासाच्या गंगेमध्ये आपण अनेक कामं इथे आणावीत या परिसराचं जे नेत्रदीपक आपण विकास करावा या परिसरामध्ये हा जो परिसर जिथे आम्ही बसलेलो आहे तो फॉरेस्टचा भाग आहे या फॉरेस्टचा सा भाग असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची वस्ती नाही आहे इथे साफ आहे अतिशय स्वच्छ असा हा परिसर पडलेला आहे या परिसराचा विकास व्हावा या परिसराला स्वतंत्र असं एक व्यासपीठ व्हावं या परिसराला एक व्यासपीठ करून इथे एक स्वतंत्र अशा प्रकारच्या कार्यक्रमांकरता आपण जर कायमस्वरूपी एक व्यासपीठ तयार केलं तर मला वाटतं की आज यावर्षी आपल्याला जो त्रास झाला जो स्टेज करण्याच्या पूर्वी आपण जे बघितलं की जागेची परिस्थिती कशी होती इथे अनेक गड्डे होते हे सगळे आपल्याला दूर करावे लागले ते कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला दिसणार नाही मला खात्री आहे बंटी भाऊ आपण आपली नजर जी आहे ती अतिशय बारीक आहे मला जाणीव आहे आपण अतिशय बारीक नजरेने बघता आपण सगळ्यांचे ऐकता आम्ही सांगितलं ऐकता इतरांनी सांगितलेलं आहे पण करताना मातलं मात्र आपण विचारपूर्वक आणि आपल्याला जे पडतं जे योग्य वाटतं तेच करता आणि त्यामुळे मला असं वाटतं की याहीवर आपण निश्चित निश्चितपणे विचार करावा कारण या भागामध्ये जिथे कुठेही वस्ती नव्हती जिथे कोणी यायला या दजत नव्हता तिथे आज आपण बघतो की आज दहा हजार लोक इथे बसलेले आहेत जिथे कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की इथे कार्यक्रम होऊ शकतात तिथे आपण कार्यक्रम घेऊन दाखवलेले आहेत या निमित्ताने बलटी आपल्याला पुन्हा एक सांगेन या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने या महादेवाच्या टेकडीचं नागबीडला एक अतिशय साधारण असं सा महत्त्व आहे या परिसरामध्ये जेव्हा दगडाच्या पायऱ्या होत्या तेव्हा लोक लडखडत लढत तळत कशेतरी या पायरीवर चढायचे दोन दोन तास ही टेकडी चढून जायला लागत होतं दोन दोन तासांनी चढल्यानंतर तिथे बसायचे उतरताना काठ्या टेकून पाय टेकून कुठेतरी पायी पकडून कुठेतरी दगड पकडून थांबत थांबत कशेतरी खाली यायचे आमचं पूर्ण बालपण हे सगळं बघताना गेलेलं आहे पण आपण या परिसरामध्ये बघता की इथे काही कार्यकर्ते समोर आले त्यांनी पायऱ्यांची सुरुवात केली आणि या पायऱ्या इथे बांधून या टेकडीवर एक स्वच्छ स्वच्छ असं एक पायऱ्यांचं जाळं तयार केलं आणि त्या पायऱ्यांना पुन्हा नूतनीकरून नूतनीकरण करून आपण अतिशय चांगलं स्वरूप त्याला दिलेलं आहे या शंकरांच्या मूर्तीमुळे या परिसरामध्ये नागपूरची शान वाढलेली आहे निश्चितपणे महादेवाची आपल्यावर कृपा आहे महादेव आपल्याला निश्चितपणे महादेव आपल्याला कृपा करतील आपल्यावर प्रसाद देतील आपण जे अपेक्षित करतात ते प्रसाद आपल्याला मिळेल आपणही नागबीळ लक्ष दिलं पाहिजे अशी माझी विनंती राहील मामा लोकांनी आपल्याला खूप वापरलेलं आहे आता थोडंसं काका लोकांनाही आपण वापरू द्या काका लोकांनी थोडंसं यावर विचार करावा कारण नागबीळला ना जो प्रकारचा विकास पाहिजे तो चिमूरच्या तुलनेमध्ये आम्ही थोड्याफार कमा प्रमाणामध्ये कमी आहो हे जे बॅलन्स आहे ते कुठेतरी झालं पाहिजे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत आम्ही कुठेतरी कमतरता आमच्यामध्ये राहिलेली आहे काहीतरी नियोनगण आम्हाला वाटतो काहीतरी आम्हाला असमतोलता वाटते आहे ती असमतोलता दूर व्हावी आणि निश्चितपणे मी खात्री बाळवते की पुढच्या वर्षीपर्यंत आपण निश्चितपणे या दृष्टीने विचार कराल आणि विकासाला गती देताना नागबीडला थोडंसं झुकतं माप द्यावं मला खात्री आहे मला जाणीव आहे मला विश्वास आहे की आपण त्यावर लक्ष द्याल मला एक अखेरच एक सांगायचं आहे असं नेहमी होतं की आमचा जो ओढा आहे आम्ही छोटे असतो तेव्हा आमचा ओढा असतो आजोबांकडे आमच्या आजोबांचं गाव असतं आम्ही तिथे जास्त प्रेम करतो आजोबा नाना नानी ना, ना, मामा मामी यांच्यावर आमचं जास्त प्रेम करतं आपलंही तसंच झालेलं आहे आपण चिमुरवर मामा लोक जास्त असल्यामुळे तिकडे जास्त ओढा दिलेला आहे पण आपण आता म्हणाले की आपण नागबिळकर होणार आहे आम्ही त्याची वाट बघतो आहोत की आपण नागबिळकर कधी होणार आपण आपले काका खूप बनवले आहेत आता आपण स्वतः नागबिळकर होत आहात आणि त्यामुळे नागबिळकर झाल्यानंतर मला हे सगळं बोलण्याची गरज पडणार नाही याची मला खात्री आहे पण पन निश्चितपणे या निमित्तानं मी एवढं आपल्याला अवश्य म्हणेन की आपण आमच्याहीकडे दुर्लक्ष करू नये आपण लक्ष देता पण आमच्याकडे थोडंसं कमी होतं त्यामुळे थोडीशी दृष्टी आमच्याकडे वाढवावी आणि नागभेरचा विकास प्रचंड विकास जो पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही कारण हे एक मध्यवर्ती स्थळ आहे इथून या सगळ्या परिसरामध्ये जाण्याकरता अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत चिमूरला जेवढ्या सुविधा नाहीत तेवढ्या इथे मध्यवर्ती स्थळ असल्यामुळे उपलब्ध आहेत पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने विकास मोठा नागबिल्ला नाही थोडंसं ग्रामीण भागाचा टच अजूनही नागबिडला आहे तो भविष्यामध्ये दूर व्हावा एवढीच आपल्याकडे अपेक्षा बाळगतो जे स्वप्नात आम्ही बघितलं नव्हतं की इथे नागर नागबिडला नगरपरिषद होईल ते आपण इतके सगळे गाव त्यातमध्ये टाकून नगरपरिषद केली त्यावेळेसच मला खात्री होती की आपण या परिसरामध्ये जेव्हा नगरपरिषद केलेली आहे तर याचा विकाससुद्धा आपणच करणार आणि हे त्यामुळेच लोकांनी ते हेरलं आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आपल्याला संधी दिली पुन्हा एकदा आपल्याला आमदार केलं आणि आपण खात्री बाळगा लोकांचा प्रेम आपल्यावर आहे आम्हाला बोलायची गरज पडत नाही लोकांचं प्रेम आपल्यावर आहे आणि आपण ज्या पद्धतीने लोकांवर प्रेम करता लोकांचे प्रश्न सोडवता लोकांना सोबत घेऊन चालता आम्हा सगळ्याला इथे व्यासपीठावर घेऊन आलेले आहेत आपण असेच लोकही आपल्यासोबत जुळलेले आहेत या लोकांचा गाळा अशाच प्रकारे अशाच प्रेमाने आणि अशाच विकासाने पुढे चालवावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा वाढवतो आणि महादेवाच्या चरणी वंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर नुकतेच आपल्या या मंचावर आदरणीय बंटी भाऊंच्या परिवारातील संपूर्ण सदस्य या ठिकाणी पोचलेले आहेत मी त्यांचं महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आमदार साहेबांच्या सुविध पत्नी आमच्या वहिनी आदरणीय अपर्णाताई भांगडिया आमच्या मामी मेघाताई भांगडिया बंटीभाऊंचे भाऊ श्रीकांतभाऊ भांगडिया पार्थ भांगडिया गौरव भांगडिया आरतीताई भांगडिया अर्जुन भांगडिया रुद्र भांगडिया अशा भांगडिया परिवारातील छोटे मोठे सर्व सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत मी समस्त भोलेनाथाच्या भक्तांना विनंती करतो की त्यांनी का टाड्यांच्या कडकडाटात त्यांचं मनापासून स्वागत करावं महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत सर आपण बोललं हे खरं आहे तुम्हाला जसं टेकडी ते राम मंदिर हा रस्ता स्वप्नवत वाटलं आम्ही आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहून आम्हालाही असं वाटलं की आमदार साहेब या ठिकाणी बोलून तर घेतलं पण आता हा रस्ता होणार की नाही कारण हा रस्ता ना तर नॅशनल हायवेमध्ये येतो ना तर नगरपरिषदमध्ये परिषदेमध्ये येतो नाही स्टेट हायवेमध्ये येतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं त्यावेळी की हा रस्ता कसा बनणार राम मंदिर ते शिवटकडी रस्ता हा कुठेच बसत नव्हता मात्र त्यांच्या सुपीक डोक्यातून आणि त्यांच्या कल्पकतेतून त्यांनी नागभीड ते मूल हा एम डी आरमध्ये जो रस्ता बनला होता त्याच्यामध्येच या रस्त्याला ॲड करून घेतलं सर आणि याच रस्त्याच्या निधीमध्ये वाढ करून पाच कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करून घेतले आणि त्याच कामामधून राम मंदिर ते शिवटेकडी रस्ता या एक वर्षाच्या आत पूर्ण झाला मला सांगताना अतिशय आनंद होईल मागल्या वर्षी सहा मार्चला या ठिकाणून घोषणा केली आणि मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर मुझा ऑर्डर आहे मी दाखवतो सोळा मार्चला त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी आर काढला ऑर्डर काढली आणि हा रस्ता एक वर्षाच्या आत पूर्ण झाला सर आजही नागबीडचे नळ आले नाही हा आजचा पाचवा दिवस आहे एम बीनी लाईन कापली ग्रामीण भागातील खेडेगावातील लोकांनी लोकांनी सीओ साहेब अतिशय चांगले आहेत त्यांनी दहा लाख रुपये एम एस सी बीला ला दिले मात्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेनी एम बीला पैसे दिले नाही म्हणून नागबीडची लाईन म्हणजे तपाडची लाईन कापली आणि नागबीडला पाणी येणं ना बंद आहे भाऊ भाऊंच्या सुपीक डोक्यातून नागभीड नगर परिषदेच्या स्थापनेनंतर अनेकांचा विरोध झेरून सुप्रीम कोर्टातून नगरपरिषद आणली आणि त्यानंतर पहिलं जर काम कोणतं केलं असेल तर ते नागभीडला पाणी देण्याचं काम केलं योजना योजनेचं त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे कुणालाही अशक्य वाटणारी गोष्ट घोडाझरीच्या तलावातून नागभीडला पाणी तेही पिण्याचं पाणी तेही माणशी एकशे पस्तीस लिटरच्या प्रमाणे जेव्हा की महाराष्ट्र जी आर असा होता की परमानसी पासष्ट लिटर पाणी दिलं पाहिजे मात्र नागभीडची पहिली योजना आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंटनी जीअरच बदलवून टाकला आता नगर परिषदमध्ये कुठलीही योजना हे एकशे पासष्टच्या प्रमाणे मंजूर होते आणि पहिली महाराष्ट्रातली योजना त्यांनी नागभीडमध्ये मंजूर करून घेतली बत्तीस कोटी रुपयाचा निधी आणला त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं तेवढ्यावरच थांबले नाही आमच्या या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी जो डीपीआर बनवला तो चुकीचा बनवला नागभीडचा आणि इतर गावांचा अनेक भाग या ठिकाणी पाईपलाईनमधून सोडून दिला अनेक ठिकाणी पाईपलाईन पोहोचली नाही म्हणून वाढीव पाईपलाईनसाठी एक्सप्रेस फिडर लाईनसाठी आणि मी तुम्हाला परवासुद्धा सांगितलं तरंगणारे सोलर पॅनल यासाठी त्यांनी चोवीस कोटी रुपये अमृत टू योजनेतून या नागबीड नगर परिषदेला दिले आणि त्याचे आता सुद्धा टेंडर निघालेले आहेत नागबीडच्या घोडाजरी तलावात जे सोलर पॅनल असतील ते भारतातल्या तिसऱ्या क्रमांकाचं हे नागपीड शहर असेल आणि महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं नागपीड शहर आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची योजना त्यांनी आणली आणि ते, ते करूनही दाखवली आणि जवळपास पुढच्या दोन तीन महिन्यात अजूभाऊ विजूभाऊ तुमचं चार मजलीचं घर आहे पाचवाही मजला जरी बनवला असता तरी तो पाणी तुमच्या प्रत्येक रूममध्ये पोहोचला असता आणि तोही शुद्ध नाळाने सीओ साहेब या ठिकाणी आहेत मला सांगताना पुन्हा आनंद होईल की आपल्या नागबीडमध्ये जे नळ लागणार आहेत ते प्रत्येक घरी नळ लागणार आहेत आणि त्याला कुठलाही पैसे न भरता त्यावर मीटर लागणार आहेत सीओ साहेब गोष्ट खरी आहे ना सीओ साहेब बाहेर गेले आहेत प्रत्येक घरी मीटर लागणार आहेत तेही फ्रीमध्ये आणि मीटर ला मीटर चालू केला की आपल्या घरी शुद्ध पाणी येणार आहे त्यातून आप आपलं आरोग्य चांगलं राहील अशा प्रकारचे अनेक कामं केले अमीर सरांनी आत्ताच सगळ्या विषयांचा उल्लेख केला मलासुद्धा सांगताना आनंद होईल की स्मशानभूमीचा विकास केला त्या ठिकाणी झाडं लागली बाजार ओट्याचा विकास झाला अशक्य असणारी गोष्ट बाज बसस्टँड बसस्टँडच्या जागेवर या मागच्या सरकारने वि निधी थांबवला होता तोसुद्धा निधी आता आला शंभर बेडच्या हॉस्पिटलसाठी बत्तीस कोटी रुपये मंजूर झाले लवकरच हे सगळे कामं आमदारसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतील आणि म्हणून महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीनं संपूर्ण नागभिळकरांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या महाशिवरात्र उत्सव समितीच्या सदस्यांना विनंती करतो नागभीळकरांना विनंती करतो व्यापारी संघाच्या स सदस्यांना विनंती करतो मॉर्निंग वॉकच्या संघटनेच्या समस्त सदस्यांना विनंती करतो युवा मोर्चा महिला पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी बंटी भाऊंचं सहृदय सत्कार करावा त्यांच्या संपूर्ण परिवाराचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा

नागबीडला नागबीड तालुक्याला त्यांनी दिली अनेक फार मोठा निधी जवळपास पाच हजार कोटी रुपयाची कामं नागबीड तालुक्यामध्ये आज सुरू आहेत आणि म्हणूनच महाशिवरात्र आयोजन समितीच्या वतीनं त्यांचा सहृदय सत्कार त्यांच्या परिवाराचा सत्कार या ठिकाणी आमच्या मामी मेघादाई बांगडिया वहिनी भांगडिया भाऊ श्रीकांत जी, जी भांगडिया पार्थ भांगडिया गौरव भांगडिया अर्जुन भांगडिया रुद्र भांगडिया आरतीदाई भांगडिया आणि समस्त भांगडिया परिवारांचं या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडाच आपण त्यांचा सहृदय सत्कार करूया युवा मोर्चाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी त्यांचा सत्कार या ठिकाणी मनीषाताई ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं महाशिवरात्र आयोजन समितीच्या वतीनं स्वागत ज्यांच्या घरून ही नंदी प्रथा सुरू आहे त्या टेकडीच्या ट्रस्टच्या मंगलादी गजाननजी कामूनवार रंजन भाऊ कामूनवार राहुल भाऊ कामुनवार यांचं या ठिकाणी सत्कार बंडीभो भांगर्या करतील अशी त्यांना विनंती करतो दोनशे वर्षापासूनची परंपरा कामुनवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे महादेवाची सेवा त्यांच्या घरून होते नंदी यात्रा सुद्धा त्यांच्या घरूनच निघते आणि हा परिवार गेल्या दोनशे वर्षापासून या मंदिराला सांभाळत आहेत त्यामुळे महाशिवरात्र उत्सव समिती आणि आयोजक व भांगडे यांच्या वतीने त्यांचा सहृदय सत्कार सर्वांना विनंती करतो टाळ्यांच्या कडकडाटात आपण मंगला काकूंच त्यांचे पुत्र रंजन आणि राहुल भाऊंचं या ठिकाणी सत्कार आमदार साहेबांच्या वतीने सुरू आहे यानंतर या, या विभागाचे लाडके आमदार आदरणीय बंडी भाऊ विनंती करील की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांची माफी मागेल कार्यक्रम चालू करायला फार उशीर होतोय मात्र विश्वास देतोय त्या पंधरा मिनिटात जो कार्यक्रम आपण बघायला आलात त्या कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात होईल कोणताही कार्यक्रम म्हटलं तर हा पहिला अंक गरजेच आहे त्यामुळे थोडीशी आपली गैरसोय झाली त्यासाठी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम माफी मागत भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होत चराचरात वास करणार गुरुदेव शक्ती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व महामानवांना अभिवादन महाशिवरात्री महोत्सवाच्या या तिसरा दिवस शेवटच्या टप्प्याच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित पंजाब काका अमिरसर विलास भाऊ वसंत भाऊ अटवादे काका सन्माननीय आदरणीय मंच मंचाची माफी मागे वेळेचं भान ठेवता मी सर्वांचे नाव इथे घेऊ शकत नाही सन्माननीय आदरणीय मंच चला हवा येऊ द्या भाऊ कदमचा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित माझे सर्व वरिष्ठगण माझ्या आई बहिणी माझ परिवार सर्वात प्रथम तर समोर महादेव आहे महादेवाचा चरणी नतमस्तक होत या महादेवाचा सर्व भक्तांचा चरणी नतमस्तक होत दोन हजार तेवीस महाशिवरात्री महोत्सव याची आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत एका गोष्टीचा आनंद होतो जो संकल्प आम्ही नागबीडकरांनी महाशिवरात्री उत्सव समितीनी जो संकल्प घेतलेला होता की याच्यानंतर हर वर्षी महाशिवरात्री महोत्सव हे नागबीडला होणार याने होणार आणि त्याला आशीर्वाद भोलेनाथाचा आणि आपल्या सर्वांचं आम्हाला मिळतोय आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतोय हा राजकीय मंच नाही याच्यावरून राजकीय भाष्य करणे हे सुद्धा चुकीचं ठरेल कारण की हा आहे भक्तीचा मंच हा आहे श्रद्धेचं मंच हा आहे विश्वासाचं मंच याच्यावरून राजकारण करणे आणि राजकारणावर बोलणे हे चुकीचं ठरेल मात्र हे अमीर सर आमचे गुरु आहे आमचे मार्गदर्शक आहे चिमूर आणि नागभीड कधी मी तफावत सर केली नाही नागभीडला काकांचं प्रेम मिळून घ्यायला दहा वर्ष मला नक्की लागले चिमूरला जन्म झालं तेव्हापासून मामांचं प्रेम माझं चिमूरवर माझ्यावर होतं मी गेल्या दहा वर्षापासून माझं काकांचंही प्रेम मिळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार तेवीसला मी त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झालो काकांचं प्रेम आणि काकांचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच इथे घर बनवायला मला जगा मिळाली आणि लवकरच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत नागभीडचंही घरचं मी वास्तुक या दोन हजार तेवीसलाच करणार आणि आमच्या काकांच्या सोबत काकांच्या मार्गदर्शनात या नागबीडलाही पुढे नेणार हा वचन भोलेनाथाला साक्ष मानून मी आपणास इथे देतो मी तफावत कधी चिमूर आणि नागबीडला केली नाही हे खरंय बहुत झुक्त माप नक्कीच चिमूरला मिळालं असेल आदरणीय एस पी साहेब आले असेल वरती घ्याल मॅडम या वरती या कोण आहे चेअर समोर दोन चेअर घ्या मॅडम इथे आताच नुकत्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या ॲडिशनल एस पी जनबंधू मॅडम आल्यात त्यांचं सुद्धा उत्सव समितीकडून मी स्वागत करतो अभिनंदन करतो नागभीडच्याही विकासाला जी चालना द्यायचा येत होती ती चालना देण्याचं परिपूर्ण प्रयत्न सर मी केलेलं आहे आमदार झाल्यानंतर सर्वात प्रथम नागबीडकरांनी कधी माझी मागणी केली होती नव्हती माझ्याकडे नगरपालिकेची सर्वांचं विरोध पत्कारत सुप्रीम कोर्टात जाऊन नागबीडला नगर पर नगर परिषदेचं दर्जा मिळवून देण्यात आम्हाला यश आलं अनेक वर्षांनी वर्ष नागबिडकर वाट बघत होते नागपूर नागभीड ही ब्रॉडगेज कधी होणार तीही आदरणीय मोदी साहेबांच्या गडकरी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात नागभीड नागपूर ब्रॉडगेजचं कामसुद्धा चालू आहे एक वर्षात तेही पूर्ण होणार त्याच्यावरती जाऊन सांगतोय जसं ब्रॉडगेज चालू झालं पंजाब काका त्याच्यावरून मेट्रो ट्रेन धावणार आहे तेही आपण मंजूर करून घेतली नागपूर टू वर्षा याने नागपूर नागबीड हा पन्नास मिनिटाचा रन होणार आहे फक्त पन्नास मिनिट नागबीडकरांना नागपूरला अगर जायचं असेल तर सहा डब्यांची मेट्रो करार झाला ऍग्रीमेंट झाला फक्त वाट आहे ब्रॉडगेज लाईन चालू व्हायची ती एक वर्षात आपण पूर्ण करून घेऊ बाकीच्या गोष्टी अमिरसर आपणही सांगून दिलात आणि गणेश भाऊनी तर माझ्यासाठी काही ठेवलंच नाही उपजिल्हा रुग्णालय हे आपण मंजूर करून आणण्यात यशस्वी झालो दोन हजार एकोणीसला जहांगीरबाई हे एक खरंय उपजिल्हा रुग्णालयाला निधी आणायला आम्हाला वेळ लागला अडीच वर्ष सरकार बदलली सरकार दुसरी आली मात्र सरकार कोणती असेल हा क्रांती भूमीतून निघालेला बंटी आहे हा राष्ट्रसंताच्या भूमीतून निघालेला बंटी आहे हा श्रीहरी बालाजी महाराजांच्या भूमीतून निघालेला बंटी आहे हा भोलेनाथाच्या भूमीत काम करणारा बंटी आहे सरकार कुणाची असो गुलजार त्याची घंटी वाजवून चौतीस कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालय नागबीडसाठी साठी मंजूर करण्यात आम्हाला यश आलं हे खरं जहांगीर भाई तुमची मनातली शंका ही चुकीची नव्हती राम मंदिर ते शिव टेकडी हा रस्ता मंजूर करणे अवघड होत मात्र भोलेनाथाला साक्ष मानून याच जागेवरून विश्वास दिला होता पुढच्या महाशिवरात्रीच्या पूर्वी राम मंदिर ते शिव टेकडी हा रस्ता मंजूर करून आणेल आणि भोलेनाथाच्या आशीर्वादाने मंजूर करण्यात यश आलं आणि आज आपल्या पुढे हा नागपीडचा रस्ता आहे आपण बसस्टँडचा विषय पंजाब काका अनेकदा आपण मला एकांतात बोलायचे आतमधलं बसस्टँड आपण बाहेर आणा अजून आम्हाला काही हवं नाही चार वर्ष लागले फार त्रास सहन करा लागलं मात्र आतमधला बसस्टँड बाहेर आणला मागच्या दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये पाच कोटी रुपये निधी मिळाला सरकार बदलली तीन चाकाची सरकार आली पाच कोटीच एक कोटी केलं किती एक कोटी एक कोटी मला पाहिजे नाही माझ्या मतदारसंघाला भीक नको म्हटलं आम्ही आमच्या पैशाने बनवू मात्र ही तुमची भीक आम्हाला नको माझा हक्काचं पाच कोटी रुपयाचं माझा बस बसस्टँड हा मला बनवायचा आहे अडीच वर्ष संघर्ष केलं सरकार बदलली साडेसहा कोटी आणले पाच कोटी नाही साडेसहा कोटी आणले आन आणि विश्वास देतो हनुमान जयंतीच्या पूर्वी पंजाब काका माझे नागभीडचे जितकी काका आहे त्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत असते त्या बसस्टँडचं भूमिपूजन होणार हा बंटीचा शब्द आहे आणि बंटीचा शब्द माझा भोलेनाथ पूर्ण करेल हा विश्वास देतो मी त्याच्यावरती जाऊन सांगतो आपण अपेक्षा आमच्याकडून ठेवल्यात कोणीही अपेक्षा आपल्या व्यक्तीकडून ठेवतो परक्याकडून ठेवत नाही ज्याच्यावर विश्वास असते ज्याच्यावर भरोसा असतो त्याच्याकडूनच अपेक्षा केल्या जातात आपल्या अपेक्षा चुकीच्या नाही आपल्या अपेक्षेवर आम्ही खरे उतरू हा विश्वास देतो आपण नागबीडकरांनी प्रथम नगर अध्यक्ष आमच्या हिरे सरांना आपण निवडून दिलं आणि मी बोललो नागभीडला हिरेसारखं हिऱ्यासारखं हिरे चमकवल्याशिवाय बंटी थांबणार नाही खरंय भरपूर कामं करायची आहे हिऱ्यासारखं नागबिडला चमकवायचं आहे प्रथम नगराध्यक्ष हिरे सर दिल्ले त्या नावासारखं नागबिडलाही चमकवायचं होतं चमकवण्यात आम्ही थोडे उशीर झालो असेल मात्र चमकवण्यासाठी कुठेही मागे पडलो नाही आपल्याला पाणी पुरवठा सांगितलं आपल्याला बाकी गोष्टी सांगितल्या मी त्याच्या वरती जाऊन सांगतोय नागबिडला येत्या सहा महिन्यात एस टी पी शिवरेस ट्रीटमेंट प्लॅन्ट जे मोठ्या मोठ्या शहरात असते ते माझ्या नागबीडला लागू होणार आणि एकशे दहा कोटी रुपयाचा तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून नागबीडला एस टी पीचं प्रकल्प अंडरग्राऊंड ड्रेनेज आपल्या घरी गडर करायची आवश्यकता पडणार नाही डायरेक्ट पाईप आपण त्याला जोडू आपल्या घरी गंदगी जमा करायची आवश्यकता पडणार नाही या पद्धतीने तो एस टी पीचं प्लॅन्ट आपण मंजूर करून आणतोय अजून तर चिमूरला स्विमिंग टँक मंजूर न मंजूर झालं मात्र पूर्ण झालं नाही आमचं नागभीडचं स्विमिंग टँक पूर्ण झालं आणि आमच्या व्यापारी बंधूंनी मी त्यांचं मनपूर्वक आभारही मानेल की व्यापारी संघटनेनी चाचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी ते स्विमिंग टँक व्यापारी संघटनेनी घेतले चालवण्यासाठी आणि ते चांगल्या पद्धतीने चालवणार या शहरातल्या तरुण तरून, तरुणींचं त्याचा योग्य वापर त्या ते स्विमिंग टँकचं आरोग्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी होणार हा विश्वास आहे आम्ही तिथेही थांबलो नाही तर आता पाच कोटी रुपये निधी नगरपालिकेला जमा झाला व्यायामशाळा आणि माझ्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी एक वाचनालय सुसज्ज दोन कोटी रुपयाची वाचनालय त्याची निविदा निघत आहे आणि येत्या काही महिन्यात त्याही कामाला सुरुवात होणार नागबीडला कुठेच मागे ठेवणार नाही आपल्या मनातली जी खंत आहे अमिरसर ज्या पक्षात आपण काम करता ज्या पक्षाची सरकार गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात आणि या देशात होती मात्र नागभीडचं विकास आपल्याला जसं हवं होतं जसं आमच्या काका लोकांना नागबीडचं विकास हवं होतं ते विकास झालं नाही ते विकास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करून देण्यासाठी हा बंटी वचनबद्ध आहे इतकंच आपल्याला या मंचावरून मी विश्वास देईल हे खरं आहे मला दहा वर्ष लागले आपलं प्रेम कमवायला आपलं प्रेम जिंकायला आपला विश्वास जिंकायला आता आपलं प्रेम आणि आपलं विश्वास मी जिंकलेला आहो माझे काका माझ्या मामांच्या बरोबरीत आल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा विश्वास आहे आमचे मामा लोक चिमूरवाले म्हणतात ना चिमूर वीस हजार चिमूर पंचवीस हजार आमचे काका लोकही म्हणेल हमारा नागबीड बंटी वीस हजार आहे हा मला विश्वास आहे आणि हाच विश्वास टिकून ठेवण्यासाठी हाच प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत या मशानभूमीपर्यंत मला सोडण्यासाठी हाच विश्वास हाच प्रेम टिकून ठेवण्यासाठी बंटी काम करतोय आणि परत या मंचावरून विश्वास देतो बंटी आमदार असो की नसो बंटी राजकारणात असो की नसो बंटीचं संपूर्ण परिवार इथे बसलेला आहे बंटीचं संपूर्ण परिवार जिथपर्यंत हयातीत आहे तिथपर्यंत नागबीड महाशिवरात्री नाव बदललं आजपासून आम्ही नागबीड महाशिवरात्री महोत्सवामध्ये आपल्या सर्वांसोबत आपल्या परिवारातला सदस्य म्हणून इथे जीवनभर काम करत राहणार हा सुद्धा विश्वास देतो आमच्या परिवारातली तिसरी पिढी ते बसलेली आहे ती पिढी जीवनभर आपल्या सेवेत आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत राहणार हा विश्वास मी आपल्याला देतो आणि पुनच माझ्या संपूर्ण नागबीडकर वासियांच माझ्या संपूर्ण नागबीड तालुक्यातल्या माझ्या वरिष्ठ माझ्या आई बहिणी माझं मित्र परिवार माझ्या बालगोपालांचं मी मनापासून आभार मानेल या पोरावर जो आपण प्रेम केलं या पोराला जो आपण आपला आशीर्वाद दिला आपलं सहकार्य आपण देता हा ऋण या जन्मात फेडू शकणार नाही पुनच्च मी महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना करेल या चिमूर विधानसभेचं या चिमूर नागबीड तालुक्यातल्या माझ्या संपूर्ण कुटुंबवासियांचं ऋण फेडण्यासाठी पुढचंही जलम त्याच क्रांती त्याच भांगडिया कुटुंबात त्याच परिसरात आपल्या सर्वांची सेवा करायची संधी मला देव हीच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करत माझ्या लांबलेल्या वाणीला इथेच विराम देतो धन्यवाद जय गुरुदेव जय विदर्भ एक नारा मंच लावेल एक नारा आपण लावाल आवाज आता नागभीडचं निघालं पाहिजे चिमूरचा आवाज सर जसं निघतो तसं आता आपल्या नागभीडचाही आवाज निघाला पाहिजे धन्यवाद मी गणेश भाऊंना विनंती करेल आता कार्यक्रमालाही लवकरात लवकर सुरुवात करा बावनकुळे साहेबही येणार आहे तेही आपल्या सर्वांचं दर्शन घेणार पाच मिनटं आल्यावर थोडंसं वेळ लागू शकतो त्यासाठी आपल्या पुनच्स आपल्या सर्वांची माफी मागत मात्र तोपर्यंत कार्यक्रम थांबवायचं नाही कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ या भोलेनाथाच्या भक्तांचं आणि जनतेचं प्रचंड विश्वास आणि प्रेम आपल्यावर अबाधित राहील हा विश्वास मी, भोलेना मी या भोलेनाथाच्या वतीनं आपलाच देतो समस्त पाहुण्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि समस्त पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांनी चला हवा येऊ दे या कार्यक्रमाचं आस्वाद घ्यावा महाशिवरात्र उत्सव समितीच्या सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की त्यांनी समस्त पाहुण्यांना सन्मानपूर्वक मंचाच्या खाली खुर्चीची व्यवस्था करून द्यावी झी टी व्हीवर चालू असलेला रंगतदार सोहळा आदरणीय ॲडिशनल एस पी मॅडम रीना जनमंधू मॅडम वाय एस पी शिंदे सर यांचं महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत डॉक्टर निलेश साबळे यांच्या मार्गदर्शनात झी टी व्हीवर सर्वात लोकप्रिय ठरलेला आणि सर्वांना खतखदून हसायला लावणारा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या या ठिकाणचे कलावंत भाऊ कदम तो? भारत गणेशपुरे कुशल बद्रिके श्रेया बुडगे बुगडे जयवंत ब बा, बाहेकर स्नेहल सि सिदाम व त्यांच्यासोबत पंधरा लोकांचा संच असे समस्त कलाकार मंडळी आणि अतिशय लोकप्रिय मराठी इंडस्ट्रीजमधील छोट्या पडद्यावर काम करणारी अतिशय लोकप्रिय कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपणसुद्धा बऱ्याच वेळापासून वाट बघत आहात मी या समस्त मंडळींना विनंती करीन की त्यांनी आपल्या आपला, आपला कार्यक्रम लवकरच या ठिकाणी सुरू करावा तत्पूर्वी नवेगाव पांडव येथील तन्मय बाळकृष्ण पांडव हे भगवान भोलेनाथाचं अगदी काही सेकंदात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर एक तैलचित्र तयार करणार आहेत मी तन्मय पांडव यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ते तैलचित्र हो स्वागत करून घेऊन ते

हॅलो कमी करू हॅलो हॅलो माईक चेक आहे हॅलो हॅलो माईक जे हा Check check one two three. Hello, hello. Check check. Yes. Hello, Mike. This hello. Check check. Okay. धन्यवाद तन्मय तन्मय पांडव हा नवेगाव पांडवचा आमचा युवा मित्र आहे आणि तो कुठलेही तहिले चित्र अगदी काही वेळात आपलं सुद्धा चित्र बनवायचं असेल तर आपल्या समोर बघता बघता तो चित्र बनवत असतो त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि बऱ्याच वेळापासून आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघतो आहोत ती उत्कंठा आता शिगेला पोहोचत आहे म्हणून मी समस्त टीव्हीवर चालणाऱ्या सला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या समस्त कलावंतांना भाऊ कदम भारत गणेश पुरे कुशल बद्रिके श्रेया बुज श्रेया बुगडे जयवंत भालेकर स्नेहल सिदाम आणि समस्त कलावंतांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा ताबा घ्यावा आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि आमच्या प्रेक्षकांना खतखदून हसवाव आपल्या समस्त भक्त मंडळींना समस्त प्रेक्षकांना मी नम्र विनंती करीन की कुणी कुणाला डिस्टर्ब न करता आपण जागच्या जागेवर बसावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा आमदार बंटीबाऊ भांगडे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम ऑन केलं हॅलो नंबर तुम्ही लक्षात ठेवा हॅलो हॅलो चेक चेक वन टू थ्री हॅलो हॅलो माईक चेक 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 हॅलो 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 चेक चेक हॅलो चेक वन टू थ्री फोर हॅलो माईक टेस्टिंग हॅलो हॅलो चेक नाही हे हॅलो हॅलो चेक चेक वन टू थ्री फोर हॅलो येस हॅलो हॅलो माईक चेक 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 वन टू थ्री फोर थोडेसं किंचित वाढवतात Hello, my check, check one, two, three, four. Hello, 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 check, check one, two, three, four. Hello, 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 check, check. Hello, ticket, thank you.